हाय फ्रेंड्स, आज आपण जवसाची चटणी कसं करणार आहे ते पाहणार आहोत. जवस हे शरीरासाठी पौष्टिक असतं आणि हिवाळ्यामध्ये तर खूपच चांगलं असतं जवस. याच्यामध्ये आपल्याला हे गुडघ्यासाठी वगैरे आपण जे आपण ह्याच्या हे खाल्लं तर खूप चांगलं असतं. त्याच्यासाठी आपण हे जवस आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे. पण ते थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे आपल्याला खायची इच्छा होत नाही. पण हे असं जर चटणी केलात तुम्ही रोज आपण तोंडी लावण्यासाठी होती भाकरीला पोळीला कशासाठी कशासोबत पण आपण खाऊ शकतो. जवस मी अर्धी वाट म्हणजे समप्रमाणामध्ये घेतलेली आहे. जवस आणि शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. लसूण घेतलेलं आहे एक पूर्ण अख्खा गड्ड लसूण म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात लसूण. 2 टेबलस्पून मी जिरं घेतलेले आहे. एवढ्या क्वांटिटीसाठी मी हे सांगत प्रमाणासाठी हे सांगत आहे. आपण अगोदर जवसला पूर्णपणे भाजून घेऊया व्यवस्थित. असे शेंगदाणे तर ऑलरेडी भाजलेलेच आहेत. हे पाहा जवस मी गॅसवरती एकदम मस्त असं भाजून घेणार आहे. पूर्ण हे जवस फुगून येतं असा फटफट असा आवाज पण येतो याचा. पूर्ण आवाज बंद झाल्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आहे. पण नंतर नंतर जेणेकरून आपली जवस करपणार नाही हे देखील आपण पाहतच भाजायचं आहे. हे पहा मी हे याच्यावरती एक प्लेट धाटाट झाकलेली आहे. कारण हे जवस आवाज येत आहे ना ते बाहेर उडून जातं पूर्ण सांडलं जातं. त्याच्यामुळे मी हे झाकून गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आणि हे थोडंसं आवाज कमी झाले की मग आपण याला हलवून पाहायचं आहे नाहीतर सगळं बाहेर उडून जातं पूर्ण जवस. हे पहा आपली जवस पूर्णपणे भाजलेली आहे पूर्ण फुगलेली आहे. काही असे दाणे पण व्हाईटमधून दिसत आहे ते पहा. आता आपण हे थोडंसं 2 मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये हे जवस टाकत आहे. पूर्ण शेंगदाणे टाकत आहे, लसूण, जिरे थोडंसं जास्त टाकलेलं आहे जिरे आणि मीठ आणि तिखट. तिखट आपण आपल्या प्रमाणानुसार टाकायचं. मीठ त्याच्या अर्धं लागतं जवळपास. मीठ तिखटाच्या अर्ध मीठ. आता आपल्याला याला एकदम बारीक असं मिक्सर करून घ्यायचं आहे. हे पहा एकदम मस्त अशी हिवाळा स्पेशल आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे. जवसाची चटणी, भाकर, तेल हा मेनू आणि कांदा अप्रतिम मेनू आहे. हे जवसाची चटणी हे खूप म्हणजे खूप हेल्दी पौष्टिक शरीरासाठी जवस हे खूप चांगलं असतं. हार्टच्या पेशंटसाठीसुद्धा जवस हे चांगलं असतं. सगळ्यात जास्ती म्हणल्यानंतर आपण गुडघ्यांचा त्रास सगळ्यांना जवळपास होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला गुडघ्यात त्याच्यापासून जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर आपल्या आहारामध्ये आपण कंटिन्यूमध्ये जवस वापरलं पाहिजे. तीळ वापरलं पाहिजे. असे स्निग्ध पदार्थ आणि पौष्टिक जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला हानी भेटणार नाही होणार नाही आणि त्याच्यापासून आपल्याला फायदे होतील अशा प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे. हे पहा एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे जवसाची. आपल्याला तेच खाऊन कंटाळा आलेला असतो आणि शरीरासाठी हे खूप चांगलं असतं जवस. अशा प्रकारे जर केलं तर बिलकुल चिकट लागणार नाही आणि टेस्टी होतं. याची 2 प्रकारची चटणी करता येतात. हेच प्रमाण सगळं घ्यायचं. फक्त हे जे आपण मिक्सर करतो त्यावेळेस थोडंसं गूळ आणि चिंच न भिजवलेली कोरडी चिंच 2 इंच चिंचाचे तुकडे टाकून एवढ्या प्रमाणाचं सांगत आहे ते टाकून आपण मिक्सर करायचे आणि थोडीशी गूळ ज्यांना आवडत असेल आंबट गूळ ते नाहीतर असं आपण साधं करून पण ठेवू शकतो. ही चटणी आपली 1 महिनाभर काहीच होत नाही बिलकुल वास होत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.